कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात संताप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केलं जाणार आहे. रुग्णालयांमध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येत 25% वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. एखाद्या सरकारी रुग्णालयानं विशेष सुरक्षा रक्षक किंवा मार्शल तैनात करण्याची मागणी केली तर त्याला देखील परवानगी दिली जाऊ शकते. एसटी महामंडळाच्या सहकार्यानं अक्षरा केंद्रानं सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात जागा दाखवा ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक बसस्थानकावरती समाज माध्यमांच्या द्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान मान राखावा असा संदेश दिला जाणार आहे. मुंबई ठाणे वगळता राज्य सरकारकडून राज्यभरात सुरू करण्यात येत असलेले हिंदृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार आहे. आपला दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवरती डॉक्टरांना कळणार आहे, त्यामुळे रुग्णांना उपचार करणं सुलभ होईल. आपला दवाखाना डिजिटल करण्याचं काम व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीमधून करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून गेल्या 2 वर्षात विविध उपकरणं, यंत्रसामग्री तसंच रुग्णालयांमध्ये खाटा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरण करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. मात्र ज्या डॉक्टरांच्या जीवावरती ही आरोग्य यंत्रणा चालणार आहे त्यांच्या भरतीबाबत मात्र सरकारची उदासीनता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या जून 2024 परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता 27 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बहुप्रतीक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येतील. गेल्या 2.5 वर्षांपासून ज्येष्ठता यादीच जारी न झाल्यामुळे पदोन्नती रखडली आहे. पर्यायानं राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील 300 पदं रिक्त आहेत, त्यामुळे महसुलातील 4,000 अधिकारी आणि कर्मचारी प्रभावित झालेत. महसूल संघटनांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. मालमत्ता कर भरण्यास विलंब करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून तब्बल विविध 462 मालमत्ता धारकांना जप्तीच्या कारवाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भातील कारवाईला लवकरच सुरुवात होणार असून या मालमत्तांचा लिलाव देखील करण्यात येणार आहे. आरटीईच्या 25% आरक्षित जागांसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात. ही प्रक्रिया 26 ऑगस्ट पर्यंत पूर्ण केली जाईल. मुंबईत प्रतीक्षा यादीतील 1,293 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक येण्यास तयार होत नाहीये, त्यामुळे तिथल्या जागा कायम रिक्त असतात. जिल्ह्यातील जवळपास 870 शाळांमध्ये कमी शिक्षक असल्यामुळे आम्हाला शिकवणार कोण असा सवाल विद्यार्थी विचारतायत. राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालंय, त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आलाय. राज्याच्या अनेक भागात पाऊस पडतोय, परंतु पावसाचं प्रमाण असमान आहे. बहुतांश भागात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी तत्काळ सोडवाव्या, दूषित पाणी पुरवठा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाणी पुरवठा विभागाला दिलेत. मात्र या विभागातील 50% पदं रिक्त असल्यामुळे तक्रारींचं निवारण करताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. पावसानं काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. ठाण्यात तापमानानं 33 अंशांचा पारा पार केलाय. ऐन श्रावण महिन्यात पाऊस गायब झाल्यानं उष्मा वाढलाय. श्रावण महिन्यात पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा वाहत आहेत. पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. खडकवासला जॅकवेल, नवीन आणि जुना पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासोबतच अन्य ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत, त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असेल. तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुळा मुठा नदीची पूररेषा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याचा अहवाल 4 आठवड्यात सादर करावा असे आदेश दिले होते, मात्र या अभ्यासासाठी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. लातूर शहरासाठीच नव्हे तर अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरांसाठी महत्वाच्या असलेल्या मांजरा नदी प्रकल्पात 3 तासात 11 सेंटीमीटरनं पाणी वाढलंय.
अतिवृष्टी झाल्यानं पाण्याच्या साठ्यात झपाट्यानं वाढ होते. रविवारी 60% पाणीसाठा होता आणि आता या प्रकल्पात 9.22% जिवंत पाणीसाठा झालाय. त्यामुळे मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळामध्ये शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाली. पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला आहे. 3 मोठ्या प्रकल्पांचा एकूण 18 प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. ऑगस्टच्या 3 आठवड्यातच विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 66.57% गेलाय. अजूनही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्यामुळे धरणांमधून पाणी सोडून देण्यात येते आणि या विसर्गामुळे अनेक नद्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाली. आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पद आहेत. गेल्या 2 वर्षात 18,000 आणि 17,000 पदांची पोलीस भरती राज्यात झाली. त्या तुलनेनं आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा भरती होण्याची शक्यता आहे. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात संताप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केलं जाणार आहे. या रुग्णालयांमध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 25% वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली. एखाद्या सरकारी रुग्णालयानं विशेष सुरक्षा रक्षक किंवा मार्शल तैनात करण्याची मागणी केली तर त्याला देखील परवानगी दिली जाऊ शकते. मुंबई शहरात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना या अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे हा मुंबईकरांसाठी कळीचा मुद्दा ठरलाय. अशामध्येच मुंबई शहरात तब्बल 6 ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी या 6 ब्लॅक स्पॉटवरती सुरक्षा उपाय राबवण्याची शिफारस परिवहन विभागानं मुंबई महापालिकेला केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम खात्यानं रस्ते वाहतूक योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अभियंत्यांना दररोज 200 किलोमीटरपर्यंत पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. यात कुचराई करणाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला तोंड द्यावं लागणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आज घडीला 20 आजारांसाठी मदत केली जाते. यात आणखी 5 आजारांचा समावेश होणार आहे. गेल्या 2 वर्षात राज्यभरात 301 कोटींच्या निधीचं वितरण करण्यात आलं आणि या कक्षानं गेल्या 2 वर्ष 1 महिन्यात 36,000 अधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. विविध आजारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी 50,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून मदत मिळते. एसटी महामंडळाच्या सहकार्यानं अक्षरा केंद्रानं सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात जागा दाखवा ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक बसस्थानकावरती समाज माध्यमांच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान मान राखावा असा संदेश दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे चापनेर या भागामध्ये मका पिकाचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवता येतोय. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातील शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करून स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्याचं आवाहन इथल्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं. हार्बर मार्गावरील रे रोड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवा उड्डाणपूल आकार घेत असून सप्टेंबर 2024 या पुलाची सर्व कामं पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील रस्ते वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी पुनर्विकासात मिळणारी घरं नातेवाईकांच्या नावे किंवा विहित मुदतीनंतर विक्री केल्यानंतर हस्तांतरणासाठी आता रहिवाशांना प्राधिकरणात खेटे घालण्याची किंवा दलालांची मदत घेण्याची गरज नाही. ही प्रक्रिया प्राधिकरणानं ऑनलाईन उपलब्ध करून दिली आणि सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर हस्तांतरण सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. त्यामुळे दलालांची मक्तेदारी संपुष्टात येऊन रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बहुप्रतीक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 23 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील. बेकायदेशीर वाळू उपसा आणि खारफुटींच्या कत्तलीविरोधात याचिकाकर्ते भावी पिढीसाठी आवाज उठवत आहेत पण कोणतीही नोटीस न देता त्यांच्याच घरावरती हातोडा पडतोय.
हे मोठं कारस्थान दिसलंय, या प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा आम्ही एसआयटी नेमू, अशी तंबी उच्च न्यायालयानं ठाणे महापालिका आणि पोलिसांना दिली. यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी सबवे 28 वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. अंधेरी सबवेमधील पूरस्थितीवरती अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नसून या ठिकाणी हिंदमाता आणि मिलन सबवेप्रमाणे भूमिगत टाकी बांधावी अशी मागणी केली जाते. निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगा लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक मतदान केंद्रात आता मतदारांची संख्या सरासरी 1000 ते 1200 इतकी असेल. मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनवरती सर्वाधिक तक्रारी, अंधेरी पश्चिम, कुर्ला, सायन, वडाळा पश्चिम तसंच गोवंडी, भांडू पश्चिम, बोरिवली, दहिसर इत्यादी भागातून येत आहेत. इथल्या 16,000 तक्रारींचं निवारण करूनही अस्वच्छता कायम आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी स्थानकातील चार्जिंग स्टेशनचं काम वर्षभरापासून रखडलंय, त्यामुळे एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. इलेक्ट्रॉनिक स्टेशन्स उभारणी करणारी कंपनी आणि एसटी प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे हे काम रखडल्याचं बोललं जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. यात तानाजी सावंत हे हातात टाळ घेऊन ते वाजवण्यात दंग असल्याचं दिसत आहेत. त्यांनी हरिनामाच्या तालावर ठेका धरलाय. तानाजी सावंत यांनी वाशी तालुक्यातल्या बोरी इथे हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आणि या कार्यक्रमानंतर वारकऱ्यांनी हातात टाळ घेऊन वाजवण्याचा आग्रह धरल्यानंतर सावंत यांनी वारकऱ्यांच्या आग्रहाला दाद देत टाळ वाजवत आनंद लुटला. मुंबईमध्ये कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारीवरून महापालिकेला घेरलं जात आहे. दरम्यान आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे. ते कामाला लागल्याचं दिसतंय. जल अभियंता विभागाकडून तत्काळ पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, चेंबूर आणि मानखुरच्या विविध ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यात येणार आहे आणि जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मालमत्ता कर भरण्यास विलंब करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून तब्बल विविध 462 मालमत्ता धारकांना जप्तीच्या कारवाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भातील कारवाईला लवकरच सुरुवात होणार असून या मालमत्तांचा लिलाव देखील केला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य बुधवारपासून दिलं जाणार आहे. परळीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचं वाटप करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उरण पोलिसांकडून उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. अवजड वाहतुकीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असून सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 8 ते 10 या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच खोपटा कोपरोली दरम्यान अवजड वाहतुकीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गस्ती पथक तैनात करण्यात आलं आहे.